राम राम मंडळी, कशा आहात? बरे आहात ना? व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण बघा. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला दुबईला जर यायचं असेल कामासाठी तर तुम्ही कसे येऊ शकता. आणि व्हिजा कंपनीचा असतो, एम्प्लॉयमेंट व्हिजा कंपनीचा असतो, वर्क परमिट बोलल्या जातं त्याला, कंपनीचा व्हिजा असतो, फ्लाईट तिकीट कंपनी देते. आणि म्हणजे कंपनी आपल्याकडनं एक रुपया पण घेत नाही आहे, कारण की कंपनी आपल्याला सगळं स्पॉन्सर करते. फ्लाईट तिकीट, व्हिजा, मेडिकल फॅसिलिटी इथे आल्यावरती, अकोमोडेशन, ट्रान्सपोर्ट, म्हणजे सगळं कंपनीचं असतं. फक्त आपल्याला जो चार्जेस असतो ना, तो याच्या एजन्सीचा चार्जेस असतो, तोच आपल्याला द्यायचा आहे. 30,000 माझ्या टायमाला 20,000 रुपये होते. आता दिवस बदलत गेले, आता कोणी 40,000 कोणी 30,000 देऊन इथं येतं. एजंटच्या थ्रू कधी यायला नाही पाहिजे बाहेरच्या देशामध्ये, कारण की एजंटचा कोणी काही विश्वास नसतो, काही भरोसा नसतो एजंटचा. तर चांगल्या ऑफिसमधनं, चांगल्या एजन्सी थ्रू तुम्ही आलात तर तुमचं चांगलं, तुम्हाला चांगली कंपनी मिळणार आहे आणि तुम्ही काही पैसे कमवू शकता इथे. आणि बाकी दुबईबद्दल भरपूर काही आहे सांगायसारखं. तर मी तुमचा गैरसमज दूर करतोय आजच्या व्हिडिओमधून, की ज्याला पण दुबईला कामाला काम करायची इच्छा असेल हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि जर तुम्हाला कुठल्या पण कामासाठी दुबईला यायचं आहे तर याचा एक प्रोसेस आहे. याच्या तुम्ही कसे येऊ शकता मग कामाला, कारण की बरेचशाला आपल्याला गैरसमज असतो की दुबईला फसवतात वगैरे, 2 वर्ष सोडत नाही, इथे उंट सांभाळायला ठेवतात, इथे काय वगैरे वगैरे भरपूर काही मिसअंडरस्टँडिंग आहे आपल्या लोकांच्या मनात. तर मी इथे 8 वर्षापासून काम करतोय, जेवढं मी बघतोय जेवढं मला माहिती आहे तर मी तुम्हाला सांगणार आहे ह्या व्हिडिओमधून. तर तुम्हाला जर दुबईला यायचं असेल तर तुमची फसवणूक होणार नाही, मी त्याच्याबद्दल तुम्हाला सांगतोय. सगळ्यात अगोदर आपल्या मुंबईमध्ये, कारण की बाहेरच्या राज्यातून मुंबईमध्ये येऊन दुबई किंवा अदर कंट्रीमध्ये जातात, कारण की आपल्या मुंबईमध्ये मोठे मोठे ऑफिस आहेत, मोठे मोठे कन्सल्टन्सी आहे, मोठे मोठे ट्रॅव्हल्स एजन्सी आहे की जे जॉब देण्याकरता तुम्हाला बाहेर पाठवू शकते. त्यांच्याकडे लायसन्स असतं. आणि सांगायला जर झालं तर मेन मुंबईमधनंच आपण पूरा दुनियात जाऊ शकतो कामाला. तर मुंबईला खूप सारे ऑफिस आहेत, मी ऑफिसबद्दल तुम्हाला सांगणार आहे. ज्याला कोणाला जर ऑफिसच्याबद्दल माहिती पाहिजे तर कमेंटमध्ये सांगा, मी ऑफिसचं नाव कमेंटमध्ये तुम्हाला देईन. सीएसटीला ऑफिस आहे साऊंड लाईन नावाचं, मी त्या एजन्सी थ्रू दुबईला आलेलो. आणि दुसरा गैरसमज असतो की इथे यायला पैसे किती लागतात, किती खर्च होतो यायसाठी, आणि व्हिजा कसा भेटतो. तर व्हिजा तर कंपनीचा असतो, जास्त करून कंपन्या मोठ्या मोठ्या कंपनीचा व्हिजा जो असतो तो फ्री असतो, त्याला पैसे द्यायची गरज नसते, व्हिजा फ्री असतो. फक्त जे ट्रॅव्हल्स एजंट जी एजन्सी असते आपल्याला पाठवायची त्यांची चार्जेस असतात. तर सध्या चार्जेस जर सांगायला झालं तर 30,000-40,000 रुपये एवढं, फक्त एवढा चार्जेस असतो. आणि जर तुम्ही कोणी थर्ड पार्टी किंवा कोणी एजंट असेल, कोणी की कोणा एजंटच्या थ्रू जर तुम्ही येत असाल तर एजंटच्या थ्रू जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही चुकून पण येऊ नका एजंटच्या थ्रू, कारण की एजंटचा जो चार्जेस असतो कमसे कम तो 80,000-90,000 रुपये मागतोय. आणि एवढा चार्जर चार्जेस भरपूर असतो. आणि काही भरोसा नसतो की तुम्हाला खरंच काम लागणार आहे का, कुठल्या कंपनीत लागणार आहे, चांगली कंपनी आहे का, सप्लायर कंपनी आहे. आपल्याकडे दुबईला येण्यासाठी तुम्ही जो कामासाठी ट्रेड आहे त्याचा तुम्हाला सर्टिफिकेट असो किंवा नसो तुम्हाला काम मिळत आहे. कारण की मी जास्त करून MAP जॉब म्हणजे जे कंस्ट्रक्शन लाईनचे जॉब आहे मी त्याच्यामध्ये त्या फील्डमध्ये काम करतोय, त्याच्यामुळे मला या कंस्ट्रक्शन फील्डचा जॉबच्या बद्दल मला माहिती आहे. तर सपोज की इलेक्ट्रिशियन, प्लंबर, मेकॅनिकल फिटर, इलेक्ट्रॉनिक वगैरे असं जो कंस्ट्रक्शन लाईनमध्ये काम असतं तर मी त्याच्यामध्ये मी काम करतो तर मला त्याच्याबद्दल माहिती आहे. आणि जर तुम्ही ITI डिप्लोमा केला असेल त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला पाहिजे, असो किंवा नसो तरी पण तुम्हाला काम मिळतं आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, जर तुम्हाला इंग्लिश येत असेल तरी बी काम मिळेल, आणि नाही पण येत तुम्हाला म्हणजे अनपढ जर असाल तर तुम्ही दुबईमध्ये काम करू शकता. दुबईला तुमचं शिक्षण किती आहे याला तुम्हाला कोणी विचारणार नाही की तुम्ही किती शिकलात. शिक्षणाला महत्त्व नाही, तुम्ही काम काय करू शकतात याच्यावरती तुम्हाला काम लागतं इथे. आणि चांगल्या कंपनीमध्ये जर तुम्ही आले तर मग तुम्ही चांगले पैसे कमवू शकता दुबईमध्ये. जर असं छोट्या मोठ्या कंपनीत जर एजंटच्या थ्रू जर तुम्ही फसले असाल तर मग इथे एवढे पैसे कमवू शकत नाही आपण. आणि कंपनीच्या बद्दल सांगायला झालं तर मी तुम्हाला कंपनीबद्दल एका व्हिडिओमध्ये सांगेल. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा, कारण की मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ जर पोस्ट केला तर तुमच्यापर्यंत माझं नोटिफिकेशन येईल. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण की खूप वेळ काढून मी व्हिडिओ बनवतोय, कारण की माझी ड्युटी 13-14 घंटे काम करून जेव्हा वेळ भेटतो
तेव्हा मी तेव्हा मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर व्हिडिओला लाईक केल्याविना जाऊ नका. व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. परत पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.